डिजाइन के लिए सुरुवात अशी असू शकते की अपॉन कंप्लीशन ऑफ द प्रोग्राम सक्सेसफुली स्टूडेंट्स वुड बी एबल टू, अर्थात पहिला त्यांनी अंडरस्टैंड चा दिलेला आहे. आपण दुसरा बघू, स्टूडेंट वुड बी एबल टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स इन बेसिक एज वेल एज एडवांस्ड एरियाज ऑफ फिजिक्स सच एज नैनो मटेरियल्स, कंडेन्स्ड मैटर फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड फोटोनिक्स. त्याला परफॉर्मन्स त्याला स्वतःहून करता यायला पाहिजे. किंवा मी तर असं म्हणेन की त्याला डिझाईन पण एक्सपेरिमेंट पण डिझाईन करता यायला हवेत. विद्यार्थ्याला एक्सपेरिमेंटचं डिझाईन पण करता यायला हवं, नंतर त्यांनी परफॉर्म करावं. नंतरचा आहे डेव्हलप. तिसरा प्रोग्राम स्पेसिफिक आउटपुट एमएससी फिजिक्स साठी एक उदाहरण आपण देतोय. असे अनेक उदाहरण देता येतील, असे अनेक उदाहरण देता येतील की डेव्हलप, स्टुडंट वुड बी एबल टू डेव्हलप अनालिटिकल अँड इंटिग्रेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथॉडॉलॉजीज. त्याला ते स्किल यायला पाहिजे, ते डेव्हलपमेंट त्याची व्हायला पाहिजे, अनालिटिकल आणि इंटिग्रेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स थ्रू रिसर्च बेस्ड लर्निंग. साधारण जे स्ट्रक्चर आपण आता दिलेला आहे अभ्यासक्रमांमध्ये अशा